Hello and welcome. Welcome to the new episode of Synapse Brain and Spine Foundation's Awareness and Public Education Program. We bring you these films every week to create awareness and educate people regarding neurosurgery. Today we are going to meet a patient who was suffering from glossopharyngeal neuralgia. In glossopharyngeal neuralgia, a person suffering experiences extreme pain while he is swallowing anything. So this pain is in the throat, or he experiences this in the deep ear. So it is often confused of throat pain or ear pain, and which results in multiple visits to ENT. Today we are going to listen to an experience of such a patient suffering from glossopharyngeal neuralgia. The patient's name is Vilas Padwal. Let us now see what he has to say about this. माझं नाव विलास पडवळ आहे. मी भोसरी येथे राहतो आणि मला ऑपरेशन करण्यापूर्वी 2-4 वर्षे खूप त्रास व्हायचा. जेवताना गिळताना असा इतर त्रास व्हायचा. पाणी पिताना किंवा औंडा गिळताना भयंकर इलेक्ट्रिक शॉर्ट लागल्यासारखा त्रास व्हायचा. खूप सफर केली त्यावेळेस. जो त्रास होत होता जे तुम्ही दाखवलं गळ्याच्या इथे होत होता तो काय काय केल्यावरती होत होता? मग पाणी पिताना किंवा थोडा जेवताना पण जोर त्रास व्हायचा. औंडा गिळताना अशा याच्यामध्ये काही थोडं जरी खाल्लं तरी त्रास व्हायचा भयंकर. इलेक्ट्रिक शॉक पेक्षाही भयंकर. पहिले मला वाटलं हा घशाचा आजार असेल, त्यामुळे मी बऱ्याच डॉक्टरांकडं 3-4 डॉक्टर तरी झाले माझे घशाचं काहीतरी आजार असा म्हणून. त्यांनी ते आतमध्ये दुर्बीण घालून पाहिलं, मला पण दाखवलं, त्यांना इट इज ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर मला त्यांचं काहीतरी समथिंग इज रॉंग म्हणायचं, डॉक्टरचं काहीतरी निदान चुकतंय. मग शेवटी मी दुसऱ्या न्युरोलॉजिस्ट गेलो, त्यांच्या गोळ्या खाल्ल्या तर त्या साईड इफेक्ट झाला. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या काही गेलो तिथेही तोच प्रॉब्लेम. त्यांनी ते मला शेवटी म्हणलं, तुम्ही माझ्याकडे यूज नका, मला याच्यावर तुम्हाला उपाय नाही, तुम्ही यूज नका माझ्याकडे. इथपर्यंत मी वैतागलो होतो, डॉक्टर पण वैतागलं. आणि असं किती वर्ष त्रास झाला? म्हणजे ऑपरेशन अगोदर 2-4 वर्ष मी सहन केलं. दुसऱ्या डॉक्टरच्या खूप गोळ्या घेतल्या, पण त्यांनी अलर्जी वगैरे भयंकर त्रास झाला त्याचा सुद्धा मला. म्हणजे काय झालं अलर्जी? म्हणजे असं अंग सुजणे, खाजीने, किंवा मग डोकं जड झालं, बधीर झालं का झालं. म्हणून मी तात्काळ निर्णय घेतला की सर्जरी करून घ्यायची. औषधांचा हा साईड इफेक्ट झाला? हो, त्या अगोदरच्या दुसऱ्या डॉक्टरांचा मी हे माहीत नव्हतं ना या डॉक्टरांचं, म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरची ट्राय केला, तर त्यांचा खूप त्रास झाला मला. म्हणजे प्रश्न असा होता तर गोळ्या घेतल्या तरी पंचायत, नाही घेतलं तरी पंचायत. हो राईट, हां, गोळ्या घेतली तरी पंचायत आणि नाही घेतली तरी पंचायत, अशी माझी परिस्थिती झाली होती. आणि गोळ्या घेतल्यावर दुखणं थांबत होतं? टेम्पररी थांबायचं, पण त्याचं साईड इफेक्ट जास्त व्हायचं. मग त्या गोळ्या मी तशाच ठेवून दिल्या. अच्छा, म्हणून तुम्ही सर्जरीचा निर्णय? यस, म्हणून मी सर्जरी करायला निर्णय घेतला. आणि मग 4 वर्ष तुम्हाला हा त्रास होत होता? हो, 4 वर्ष. ते इकडं असं वाटायचं की ती फाशी घ्यावं किंवा मरण पत्करलं, इतकं बेकार ते दुखणं होत होतं. नंतर मला एका फॅमिलीच्यामध्ये वाचण्यात आलं की डॉक्टर असले ऑपरेशन करतात, म्हणून मी त्यांच्या संदर्भात घेऊन त्यांच्याकडे भेटलो. त्यांनी माझं ऑपरेशन व्यवस्थित केलं, जो त्रास होतो इमिजिएटली थांबला. त्याच्यानंतर त्यांनी मला 1 महिन्याची गोळ्या दिली त्या रिकव्हरी करण्यासाठी. त्या गोळ्या घेतल्यानंतर माझं खरं तर तेव्हाच माझा त्रास थांबला, आणि आता त्याच्यानंतर मला अजिबातही तसा त्रास होत नाही. कुठली सर्जरी झाली? मेंदूची झाली? हां, मेंदूची सर्जरी झाली. मी काही त्रास वाटला नाही त्याच्यात. मी 1 महिन्यामध्ये मी कामाला जायला लागलो. कधी झाली? साधारण एप्रिल 2019 एप्रिलमध्ये झाली 2019 ला. आणि आता सर्जरी येऊन किती दिवस झाले? आता 21 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले आणि आता काही त्रास नाही? काही त्रास नाही, टोटली ओके. जर भविष्यात कोणा असा त्रास असेल तर त्यांनी ह्या डॉक्टरना संपर्क करून त्याचं योग्य निदान करून सर्जरी करून घ्यावी. ॲज यू मस्ट बी नोईंग, वी हॅव अ व्हेरी वेल मॅनेज्ड MVD सेंटर. MVD सर्जरीज आर डन फॉर ट्रायजनल न्युरॅलजिया, हेमिफेशियल स्पॅझम्स and the glossopharyngeal neuralgia. So trigeminal neuralgia is a very severe pain on one side of the face. It is also called as a suicide disease. Hemifacial spasms are spasms on one side of the face, wherein when a person starts speaking, then the face moves like this on one side, either this side or this side. Glossopharyngeal neuralgia is a neuralgia when patient tries to swallow something. There is a very severe pain in the throat or in the ear. So for this there is a surgery called as microvascular decompression, and I think
I can say with pride that our team has been working in this field for the last 15 years and we have the largest series perhaps in the whole of Asia. The total MVDs for trigeminal neuralgia, hemifacial spasms and glossopharyngeal neuralgia, the number I think has crossed 1300, which for this disease is a very large number. And we have follow-up of all these patients. That is very important.